251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे सादर केलाय. यावेळी संगमेश बगले, मोतीराम राठोड, बनसिद्ध बदने, तिरुपती परकीपंडला, सुभाष पाटोळे, जयशंकर पाटील, संतोष पवार, श्याम मनमाने, शिवलिंग बगले, सुधाकर जोकारे, केरू बंडगर, विश्वनाथ जोकारे, सागर उबाळे, सुभाष वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून अधिकृत काँग्रेस पक्षाकडे आज शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्याकडे रितसर काँग्रेस पक्षाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्ती मी मान्य करून आज माझे सहकारी सगळे दक्षिण तालुक्यातील मित्रवर्ग सरपंच चेअरमन यांना घेऊन मी पक्षाकडे विधानसभेचे उमेदवारी मिळा म्हणून तिकिटाची मागणी केलेला आहे. गेले 30-35 वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आलेलं आहे. 89 मी कामाला सुरुवात केली. सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचा खजिनदार म्हणून मी कामाला सुरुवात केली. आजपर्यंत माझा प्रवास हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी, एक टर्म मी राष्ट्रवादीत होतो. पूर्वीचं 30 मी कायम सातत्याने काँग्रेस पक्षात आहे. आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब, आदरणीय खासदार प्रणितीताई शिंदेताई यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज काँग्रेस पक्षात काम करतो आहे. काम करत असताना सत्ता असो किंवा नसो, ज्यावेळी राज्यामध्ये भाजपचं सरकार होता त्यावेळी अनेक माझे मित्र आणि अनेक माझे सहकारी भाजपमध्ये गेले, परंतु मी एकटा काँग्रेसमध्ये राहण्याचा मी मनापासून निश्चय केलो आणि आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत आलेला. आज सकाळी मी शहराध्यक्षाकडे चेतनभाऊ नरोटेकडे अर्ज सादर केला, त्यावेळी मी पाठीमागचं पार्श्वभूमी काँग्रेस पक्षाचा ओळखून आणि मी केलेलं कामाचं पावती म्हणून मला उमेदवारी मिळावं म्हणून मी मागणी केलेलं आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी खांद्याला खांदा लावून पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचं काम केलो, तालुक्यामध्ये केलो, जिल्ह्यामध्ये केलो, विविध पदावरती मी काम करत असताना आजपर्यंत पक्षाबरोबर मी एकनिष्ठ राहिलो. आत्ता काँग्रेस पक्षाला दिवस चांगलेले आहेत. आदरणीय आमचे मार्गदर्शक नेत्या खासदार प्रणितीताई यांनी 74,000 मताधिकाने निवडून आलेले आहेत. मला सृष्टीना अध्यक्ष, शहराध्यक्ष आणि सृष्टीना काँग्रेस पक्षांना मी एवढंच सांगा वाटते, ज्यांनी आपल्या पक्षाबरोबर प्रामाणिकपणे काम केलं, एकनिष्ठ राहिले आणि आत्तापर्यंत जे सांगतील ते सर्व अटी मान्य करून पक्षवाढीसाठी पक्षाचं कार्यक्रम राबवले, तसल्या एक माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा, न्याय मिळेल ही अपेक्षा बाळगतो. दिलं तरीबी मी पक्षाबरोबर राहणारच आहे, नाही दिलं तरीबी मी पक्षाबरोबरच राहणार आहे आणि ताईसाहेब आणि मोठे साहेब शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचं काम करणार आहे. आज रितसर मी काँग्रेस पक्षाकडे तिकिटाची मागणी केलेली आहे, एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि माझं काम चालू ठेवतो.